आज किती झालं हिअरिंग? सर आज हिअरिंग पारा दौडली, पण ऑनरेबल डायरेक्टर असतात ते चीफ सेक्रेटरी बरोबर अर्जंट त्यांची मीटिंग मेसेज आली. सो तर चीफ सेक्रेटरीच्या केंद्रात त्यांना व्हॉट्सअप केलं मीटिंगे खातीर. तिथे पी एम अरायव जातात डे आफ्टर टुमॉरो, त्याचे सगळे पूर्व तयारी खातीर त्यांना अर्जंट फोन आले आणि त्याला लागून ते सगळे जण मॅडम तिथून गेले आणि ॲट द लास्ट मुमेंट मॅटर गॉट अर्जंट. आणि ही मॅटर आता 25 तारखेक 11 वरांचेर दौरला. ओके, 25 तारखेक 11 25 मार्च मतपरा 11 वरांचेर दौरला. आज किद्या खातीर हियरिंग? एक्चुली आम्ही प्रिपेर्ड आयिल्ले की आर्ग्युमेंट जातलो म्हणून, आणि तांकां क्लियर इंस्ट्रक्शन दिले अशोका पिळकोमाक की तुमकां जर आम्ही रिप्लाय फायल केलो, ताणें जे अपील फायल केला ताका आम्ही रिप्लाय फायल केलो, आणि रिप्लाय फायल करून ताजी कॉपी आम्ही फाटल्या हियरिंगाक अशोका पिळकोमाक दिली. सो ऑनरेबल डायरेक्टरान तांकां सांगिल्लें की ह्या रिप्लायचेर जर तुमकां रिजल्टर फायल करपाचो आसा जाल्यार करूंक शकता म्हणून. सो त्या वेळाचेर ताणें वेळ मागिल्लो की आपल्याक लॉयर करूंक जाय आनी रिजल्टर, पूण आयज ताणें क्लियर केलें की ताजो लॉयरूय येवंक नाशिल्लो, लॉयरूय हाडूंक नाशिल्लो ताणें, आनी सेकेंड थींग ताणें कांयच रिजल्टर बी आमच्या हाजेर हाडूंक ना. सो आमी ऑनरेबल डायरेक्टरा कडेन फोनाचेर आमी तांकां रिक्वेस्ट केली आणि त्यांना सांगले की त्याने कायच आम्ही कायच कॉपी कसलंच दिवू ना. सो मॅटर परा डायरेक्ट आर्ग्युमेंटान दौरची म्हणून अग्री केला तिने, ताका त्याने इन्स्ट्रक्शन दिल्या त्या संदर्भात. आणि मॅटर आता टेम्पररी मेन अपिलाचेर आणि ॲप्लिकेशन टू वेकेट द स्टे हाजेर आम्ही जी मागणी केली ती स्टे वेकेट करा म्हणून, ताजेर आणि मॅरिटाचेर आर्ग्युमेंट जातले. तोपर्यंत काम चालूच उरतले थंय? सर आता स्टे सध्या त्यांची इन फोर्स असा, सो ताका लागून ते स्टेची स्टे प्रमाणे काम आम्ही तिथे हस्तक्षेप करू शकतो. ओके, अभिजीत तुमचे किती म्हणणं? पहिली गजाल म्हणल्यार आम्ही सगळे आणि स्पेशली आमचे पेडणेचे भाव भयणी ह्या डायरेक्टर ऑफ पंचायतीची एक्स पार्टी ऑर्डरीची 100% निषेध करतात. इट इज कम्प्लिटली इलिगल. पहिली गजाल म्हणल्यार डायरेक्टर ऑफ पंचायत पंचायतीचे पावर रिस्पेक्ट करप आणि त्यांना अपोर्ड करप ही तिची पहिली ड्युटी. आणि त्याचे ऑपोजिट जेव्हा ही पंचायत कॉन्स्टिट्युशनल बॉडी ऑर्डर पास करता आणि ते ऑर्डरी फाटल्यान सगळे रेजाम असा. रेजाम म्हणल्यार किती? ही एक न्यू नॅशनल हायवे, हाका एनवायरमेंट क्लिअरन्सची गरज असा, मँडेटरी 100% घेवपाकूच जाय काम चालू करचे पहिली. त्यांचे कडेन ईसी ना. सो हे सगळे 100% इलिगल काम हे स्पष्ट जाता तरी आसतना तिने एक्स पार्टी ऑर्डर दिवप. कॉन्स्टिट्युशनल बॉडी एक गव्हर्नमेंट जे आसा ताजे कसलेय ऑर्डरीचेर एक्स पार्टी ऑर्डर खंयचेय कोर्टान दिवपाक जायना हे सगळे कोर्टांक खबर आसा. पंचायत एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी, एक गव्हर्नमेंट, सगळ्यां व्हडले गव्हर्नमेंट, बिगर देन स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट इज अ पंचायत गव्हर्नमेंट. आणि हाजी ऑर्डर एक्स पार्टी स्टे दिवप हे सामके इलिगल. लोक झगडटले आणि आपल्याला हक्क आमचे पेटणेचे भाव भयणी घेऊन दाखवतले हे 100% खात्री असा. आणि वो प्रोजेक्ट जो सबंद गोय नष्ट करूंक सोदता हाजे फाटल्यान जे हे सगळे पॉवरफुल लोक असा जे पैशांचो धंदो जमनीचो धंदो करूंक सोदतात तांकां शेटकावणी दितात आमचे भाव भयणी सगळे की तुमचे कांयच जावपाचे ना. आता एअरपोर्ट रेडी झालं असा, ओल्ड टेक ऑफ करपाचे इतले ते झालं, पण लिंक रोड ते खातीर जायो तेजेर तुजे म्हणणे? जगात असले खुबशे एअरपोर्ट तयार झाले आणि त्यांचेर एक सुद्धा फ्लायट लँड जाऊ ना हे तुमकां सगळ्यांक कळूंक जाय. असले खुबशे एअरपोर्ट असतात. हांव एअरपोर्टाचो एक्सपर्ट म्हणून तुमकां सांगता, आम्ही सबन युरोपान नॅशनल इकॉनॉमीज काबार झाले असले एअरपोर्टां लागून. वो एक व्हडलो एक हे एक गोंयचे विरोध आणि भारताचे विरोध एक व्हडलो जो हे असा एक थ्रेट असा, एक व्हडलो एक हे असा. हो जात तितलो बेगीन बंद करूंक जाय आणि जात तितले बेगीन जमनी परत शेतकारां आणि पेडणेचे लोकांक दिवपाक जाय. टोटल जे लँड एक्वायर झाला पण ते सगळे इलिगल झाला. 80-90% लोकांनी अजूनही त्यांचे कडले ते पैसे घेऊक ना. लोकांना पहिली परत परतून तेच जमिनी सुवाती परत जाय अशात करपाक. आणि तुम्ही म्हणता पण की रनवेचे काम कम्प्लीट झाला थंय कायच जाऊ ना. तुम्ही वचान तुम्ही तुमका जर घेता भितर जाल्यार तुम्ही पोवू शकता.
रनवेचे जर काम झाला जाल्यार ते भितर केव मेळ्ळा तेजे कितें केला, आनी जर भितर जर केव मेळ्ळा जाल्यार रनवे कंप्लीट जावंक शकना, कित्याक जे रन लँडींग जातले पळय विमान ते खंय भितर वचोंक शकता कोण सांगूं शकना, म्हणून जायते चुकीच्यो गोश्टी आहा आनी मुळांत तो इलिगल प्रोजेक्ट आहा. आनी कितें आहा जाल्यार तुमचें क्लियर करा, पूण हे सुद्दां आतां पळय पंचायतीन डायरेक्टर ऑफ पंचायता कडेन झगडांक येवप ही मोठी दुर्दैवाची गोश्ट. आमी पंचायत जर सुप्रीम जाल्यार हांगासर थंय थंय झग मारपाची आमकां गरज नासली, कित्याक आमी थारोवंक शकता आमचो विकास कसो जातलो तो, कोणाच्या तरी हातीन डायरेक्टर ऑफ पंचायत हातीन दिवप न्हू आमचे काडून हक्क. आनी ते आमच्या पंचायतान स्टे हाडलेली, तेका स्टॉप ऑर्डर हाडलेली, पंचायत डायरेक्टर ऑफ पंचायत स्टे हाडटा, म्हणजे सगळे चल्ला पळय तो मनमानी वेपार चल्लेलो आहा, आनी ह्या मनमानी वेपारान हे सगळे गोंय काबार करपाचे, आनी हेका सगळे म्हणटा तशे मोदी अमित शहा सगळे मेळोन आवडता, हे सगळे चोर आहात, आनी हे जमनी आमच्या खपाचो हो व्हडलो लँडस्केम आहा, आणि हो माझा आरोप हा त्यांचे सगळ्यांचे. जर ते त्यांच्यानी जर सकी जर लँड घेतलेली तर ते हजार हजार पुलीस कित्याक हाडटात, ते कित्याक हाडटात, ते त्यांच्यानी जर सगळे जर पेपर सगळे वर्क केले असा जाल्या, आणि आम्ही हे करत असताना सगळे आता पोलीस प्रोटेक्शनान सांगचे तर सगळे काम चालले आहा, हे किती चालले हे लोकशाही म्हणजे लोकशाहीचे हक्क ना, ही हुकुमशाही झालेली आहा. आणि पंचायत डायरेक्टर येतो आणि तो त्यांना त्यांच्या शिक्षणाला लागून ते एवढे एवढे डेटी हे करतात आणि पुढे काम चालू करपाक लागून हे करतात, आणि लास्ट हायकोर्टात किती सांगतले अरे ऑलरेडी काम झाले मरे ते, आता कोर्ट सुद्धा किती आवडत त्यांचे काम किती आडा येतात, म्हणजे कोर्ट सुद्धा हे जी न्यायदेवता तराजू आहा आणि ते डोळे बांधलेले आहा, हे किती जगात चालले हा, हे जग किती चालले हे बेस्टे सगळे शो आहा, हे कोर्ट सगळे शो आहा, हे बसलेले आहात न्हू, हे एकामेकाचे चमचे आहात, चमचे आहात ते चमचे. हे असे असतात की आधी मागीर पायावरची खबर झाली, इट्स अ प्री कंडिशन, पहिली हे लिंक रोड जाय हे न करता पहिली एअरपोर्टाचे काम करपाक घेतला, म्हणजे जी गरज आहे ती पहिली करपाक ना, जाल्यार विमानां थंय उतरली एअरपोर्ट कंप्लीट जाय जायला म्हणटा, खंयसून वयतल्यो गाडयो, सरकारान जे कितें आहा ते लिगली आणि सगळे नियमानुसार आणि सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेऊन करपाक जाय, पण आमचे पेडण्याचे भाव खूप संतापलेले आसा, त्यांचे पेशन्स काबार जर जाय जाल्यार सरकारा फुडें मोठे संकट निर्माण जावंक शकता. आजपर्यंत म्हणजे न्यायदेवतेचेर विश्वास दवरून सगळे लोक आपली लढाई जी आहा ती न्यायालयीन लढाई म्हण सगळे कायदेशीर दृश्टी लढटा, पण हेजो अर्थ असो न्ही की पेशन्स राखला ते सोपचे ना, असे संयम सुटा तर लोकांनी अनेकदा दाखयल्ले आसा, पण धडपशाही करून काय चलचे ना, कारण ज्यो ज्यो गोष्टी रिक्वायरमेंट आसा, आता एनवायरमेंट क्लियरन्स म्हणटा सगळो जो रिप्लाय केला अशोका बिल्ड कॉमा जी लेटरां धाडल्या तो म्हणटा हांगा सांगता ती येता की सेंट्रल गव्हर्नमेंटाचो प्रोजेक्ट आणि पंचायत ऑथॉरिटीची काय गरज ना, बट ही हिमसेल्फ स्टेट डॅट इट्स प्रिज्युम टू बी एक्झिक्युटीव्ह इंजिनियराक सांगता की ते लोकल ऑथॉरिटीचे लायसन किंवा परमिशन घेऊपाचे तुम्ही किती केला ते सांगा म्हणता, म्हणजे हे किती जो कॉन्ट्रॅक्टर काम करता त्याकाच खबर ना की किती रिक्वायरमेंट असा, आणि हे एक ऑथॉरिटी सरकारची म्हणतात तो केंद्र सरकारचा प्रोजेक्ट, त्यामुळे केंद्र सरकार ठरेत ते, शेवटी लोकल ऑथॉरिटी कितेच अधिकार ना याचा अर्थ किती, आणि तो लेटरान आपल्या खुलाशान किती म्हणता, कोणी जर ते वसत जर लक्षात येतले त्यांनी जे जे क्लॅरिफिकेशन पंचायतीकडे धाडला तिथून असं लक्षात येतं की ते सगळे अर्धवट माहितीचेर आणि अर्धवट नॉलेजीचेर काम करता आणि लोकांक ग्रांटेड धरल्या, आणि सगळे जे लोकल ऑथॉरिटी आहात सगळ्यांक आणि गव्हर्नमेंट ह्या एका अशा गोष्टीं पासून सपोर्ट करता हे म्हाका कळना. ही सगळ्यात व्हडली दुर्दैवाची गोष्ट की लोकांचेर अन्याय करपाक सगळी गव्हर्नमेंट मशिनरीच फुडें सरलेली आहे. पंचायतीन जेव्हा त्यांना स्टॉप ऑफ ऑर्डर काढली, डायरेक्टर ऑफ पंचायतीन एक्स पार्टी स्टे केली स्टॉप ऑफ ऑर्डरीचे, आणि विषय हंगासरूच थांबवंक ना, कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टरान थंयसर पोलीस पोस्ट डिप्लॉय करून काम चालू उरतले कसे हे पळयले, आणि ते बीन केन्ना डायरेक्टर ऑफ पंचायतीची ऑर्डर येऊच्या पहिली. पंचायतीन जेव्हा स्टॉप ऑफ ऑर्डर काढली, डेप्युटी कलेक्टर कॉन्ट्रॅक्टराक घेऊन पोलीस प्रोटेक्शनान काम करता, कळंक कळाच्या बरेक लागून लोकांक चिपपाक लागून लोकांक धांपाक लागून लोकांच्या रेट्रोसिटीज ही, आणि आयज सुद्धा जर आम्ही पळय थंयसर परमनंट डॅमेज जायत असा, कोण पळोवपी ना गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, आयज सुद्धा कॉन्ट्रॅक्टर येता हियरिंगांक, कॉन्ट्रॅक्टर आपलो आदोगाद सुद्धा हाडपाक जाय अशें तांकां दिसना, कित्याक तांकां पूर्णपणे खात्री आहा की ही एक सरकार ही ऑथॉरिटी जी आसा पळय आम्ही सांगता तशें नाचतली म्हणून.
सगळे जावय कॉन्ट्रॅक्टर बनलेले हा आणि काही वर्षांनी पेडण्या तालुक्यात एमव्हीआर जीएमआर असले आणि तो डेल्टीन हे तीन कॉर्पोरेट सेक्टर हो अख्खो तालुका चवेतलेशे दिसपाक लागलेले आहा. कित्याक सरकार लोकांक आणि गोयच्यो जमनी फक्त विकून काढपाक फुडें सरलेले आसा. तुमचे नाव कितें? स्वप्नेश शिर्लेकर. ओके, थँक्यू. नाव संदीप कांबळे. नाव कितें? संदीप कांबळे.